पाठामध्ये क ची 14 खडी वाचायला शिकलो, आपण त्याचं गाणं पण शिकलो. आता आपल्याला काय करायचंय, या चार्ट मध्ये 14 खडी लिहायला शिकायचंय. तर चला लिहूया, वाचूया 14 खडी. आता आपल्याला फळ्यावरती बघा, तुमच्या पुस्तकामध्ये जो चार्ट दिलेला आहे ना, तसा चार्ट मी फळ्यावरती वाचलेला आहे. तर आपण आधी हे स्वरचिन्ह वाचणार आहोत. तर बघा, हा आहे का, या आहे पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, पहिला उकार, दुसरा उकार, एक मात्रा, अर्धचंद्र, दोन मात्रे, काना, एक मात्रा, काना आणि अर्धचंद्र, काना आणि दोन मात्रे, अनुस्वार आणि विसर्ग. अशा प्रकारे ही हे सगळे 14 स्वरचिन्ह आहे. तर आपण काय करूया, क ची 14 खडी वाचूया. तुम्ही वाचणार ना माझ्या माग? हो. हा तर म्हणा, क का, की की, की कु कु, कु के क्या क्या, कई कई, को को, का का, कऊ कऊ, कम कम, कहा कहा. छान, खूप सुंदर वाचलं. आता नंतर मी लिहिणार आहे बरं का, तर त्याच्यानंतर पण आपण वाचन घेणार आहे. वाचणार ना तुम्ही माझ्यासोबत? छान, ओके. तर आपण काय करूया, ख ची 14 खडी लिहूया. तर आपण स्वरचिन्हासाठी वेगळे रंग वापरणार आहोत. बघा, हा झाला काय झाला, ख म्हणा बरं, ख. आता आपण काय करणार, ख लिहिणार आणि त्याला हा काना घेणार. काय झालं आता, खा म्हणा बरं, खा. व्हेरी गुड. आता आपण पुन्हा ख घेणार आणि ही पहिली वेलांटी खाला देणार. बघा, खी म्हणा बरं, खी. छान. आता ख घेणार आणि कोणती वेलांटी घेणार आता आपण, दुसरी. कोणती घेणार, दुसरी. बघा आता काय झालं, खी. काय झालं, खी. छान. आता पुन्हा आपण ख लिहिणार. आता घेणार पहिला उकार, घ्यायचं का म्हणा, खूप 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 खूप. बघायचं आपण तर खुळवे बरं का, हळूहळू तुम्हाला काय करणार, ते हळूहळू अक्षर दिसणार. बघा दिसायला लागले अक्षर, नाही की नाही. त्याच्यानंतर हा आहे ख आणि आपण घेतला दुसरा उकार, खू. काय झालं, खू, आहे की नाही. त्याच्यानंतर पुन्हा ख घेतला आणि एक घेतला मात्रा, खे म्हणा बरं, खे. छान. आता पुन्हा आपण ख घेतला आणि हा कोण आहे, अर्ध चंद्र. या बरं, अर्ध चंद्र, ख्या. शब्बान. आता हा झाला ख. आता आपण घेणार दोन मात्रे, एक दोन. हा झाला खै म्हणा बरं, खै खै. छान. आता पुन्हा ख घेतला आणि आपण घेतला एक काना आणि एक मात्रा, हा झाला खो. वाचा बरं मोठ्याने, खो खो. छान. त्याच्यानंतर बघा, हा पुन्हा ख घेतला आणि घेतला एक काना आणि त्याच्यावर अर्धचंद्र, ख म्हणा, ख. व्हेरी गुड. आता बघा, हा पुन्हा आपण ख घेतला आणि आपण घेतला एक काना, दोन मात्रे, हा झाला खऊ. काय झाला हा, खऊ. छान. त्याच्यानंतर आपण पुन्हा घेणार ख. काय घेणार, ख. आणि ख ला घेणार अनुस्वार, म्हणा, खम खम. छान. आणि हा झाला ख. काय झाला, ख. आणि त्याला दिला विसर्ग, ख हा. काय झालं, ख हा. आता आपण काय करणार आहोत, एकाच रंगाने मी एक अजून एक 14 खडी घेणार आहे. तुम्ही छान पैकी मोठ्याने वाचून दाखवायची. दाखवणार का? व्हेरी गुड. आता बघा, आपण काय करूया, छ ची घेऊया. म्हणा, छ छा छा, छि 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 छु. नाही, आता दुसरी वेलांटी, छि 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 छु. पहिली झाली छि, दुसरी झाली छि, आहे की नाही. त्याच्यानंतर
राजाला सांगा छवर एक मात्रा छे, हा त्याच्यानंतर छवर अर्धचंद्र बरोबर, आता पुन्हा झालं छवर दोन मात्रे छई, त्याच्यानंतर छला काना आणि एक मात्रा छो बरोबर का, त्याच्यानंतर छला काना आणि अर्धचंद्र छ म्हणा छ बरोबर, आता छला काना आणि दोन मात्रे छऊ बरोबर, आणि हा आहे अनुस्वार छम, आणि शेवटी आला विसर्ग छहा। आता बघा हळूहळू तुम्हाला जादूची जादूचा जो खडू होता तो दिसायला लागला की नाही, आपण तो विसरून वापरलेला आहे बरं, मस्त दिसायला लागला की नाही। चला आता माझ्या मागं तुम्ही हे खची चौदाखडी वाचली, आता छ ची वाचायची, वाचणार ना ओके वाचा छ आपल्या विद्यार्थ्यांना याचा सराव अशा पद्धतीने घ्यावा।